या पातळीचा केवढा मोठा भाग आहे की एका बाजूनी वामन भाऊ, एका बाजूनी भगवान बाबा आणि एका बाजूनी पुण्यश्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. आज मोदींची हॅट्रिक झाली, त्यांची पण करून टाका. परळीपेक्षा प्रेम मुंडे साहेबांनी पाथर्डी म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर केलं, परंतु मी तर त्याच्याहूनही जास्त प्रेम केलं. मी मंत्री असताना परळीपेक्षा एक रुपया पण पाथर्डीला कमी नाही दिला, एक रुपया पण. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मोनिका राजळेंनी पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला. या पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, कारण ही माझ्या भगवान बाबांची भगवान गडाची भूमी आहे. या पाथर्डीचा केवढा मोठा भाग आहे की एका बाजूनी वामन भाऊ, एका बाजूनी भगवान बाबा आणि एका बाजूनी पुण्यश्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. हे केवढं मोठं भाग आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून येण्यासाठी सामान्य वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा वाणी नाही, ज्यांचा वाली नाही, त्यांचा वाली आणि बाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले. आणि याच नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं, मला गडावरून कोण दिसते, वाघीण दिसते. ते वाघीण म्हणले का मला, पण तुम्ही माझं नाव घेणार नाही त्यामुळे बरोबर आहे. वाघीण म्हणले पंकजा दिसते. अरे काय करण्यासाठी म्हणले, तुमची सेवा करण्यासाठी म्हणले, तुमची एकजूट बांधून ठेवण्यासाठी म्हणले, कोणत्याही प्रकारच्या भूल तापांना न बळी पडता ह्या माझ्या गरीब बांधवांना एका मुठीमध्ये बांधून ठेवण्याचं काम हे पंकजा मुंडेंनी करावं हे माझ्या पिता गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलेलं आहे. एवढा प्रेम या पाथर्डीच्या जनतेने परळीपेक्षा मला जास्त दिले. परळीनं तर ऐकलं नाही मागच्या वेळी, पण पाथर्डीने ऐकलं ना. मी बसले होते घरी, पण तुम्ही दिला ना मोनिका ताईंना निवडून, माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका ताईंना विजय केलं. अरे वा, माझ्या या सभेला मोनिका ते म्हणे ताई सभा द्या, मला देणार आहे सभा देणार आहे. आणि मी सभा दिलेल्या 2 दिवसापूर्वी मी सगळी यादी केली, माझी 10 तारखेला सगळी यादी जाहीर झाली. मी मोनिका त्यांना परवा मध्यरात्री म्हणलं, अहो भाजप म्हणले हेलिकॉप्टर नाही, आता काय करावं, सभा तर दिलेली आहे. असं हेलिकॉप्टर हे जे उडायलंय ना, असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी आता, असंच माझा जो मुठीत धरून आले मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये. समोर एवढं ऊन लागलं की इथं येईपर्यंत काळ खुट्ट तोंड झालं माझं. अशा हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. मागच्या वेळी सुजय विखे पाटलाची सभा इथं झाली, त्यावेळी पण वादळ होतं, वारं होतं, हेलिकॉप्टर उडत नव्हतं, तरी मी जेव धोक्यात घालून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्रभर सभा गेले, कारण ते म्हणले डबल इंजिनचे गेलेत, राजनाथ सिंगांना गेलेत, आणखी कोणाला गेलेत. मी बोललो बाबा सिंगल इंजिन द्या, नाही तर स्कूटरला बलून लावा आणि मला त्याच्यावर बसून पाठवा, पण मला पाठवा. कारण मी गेले तरी अडचण आहे, मी नाही गेले तरी अडचण आहे, त्यामुळे मला जाण्याची गरज आहे. पक्षांनी काय केलं, तिकीट दिलेत, कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला दिली जबाबदारी. ते म्हणले तुला निवडून आणावं लागतं पंकजा, तुला जबाबदारी घ्यायची. पंकजा गई क्या पाथर्डी, पंकजा गई क्या जिंतूर, पंकजा आता उद्या मी बुलढाण्याला जाणार आहे, आकाश पुणकरची सभा घेणार आहे, श्वेता मालेची सभा घेणार आहे. माझ्या आता 31 सभा झाल्या आज, 31 सभा. माझ्या खांद्याचं ऑपरेशन झालंय, म्हणजे छोटस ऑपरेशन, म्हणजे काय असं मोठं ऑपरेशन नाही, कापून विपून नाही टाकलं, चांगले खांदे मजबूत आहे आपले, पण ते छोटासा प्रॉब्लेम झाला तुमच्यामुळेच झाला रे. एवढ्या गर्दीत तुम्ही माझ्या तुडवून टाकतेत हे पोरं, कोणी पायावर पाय देते, कोणी पाया हात ओढत्यात. माझी 2 छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले,
फार प्रेम आहे. हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारे मीच आहे जगात. लोकांचं मोडून घेतात पडून पडून, पण मी नाही. तुमच्या प्रेमापाई एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले. महायुतीचं सरकार आणायचं, आणायचंय का नाही? आणायचंय का नाही? मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय का नाही? तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली का नाही? झाले ना. मग मोदींचं सरकार आलंय, महायुतीचं सरकार आणायचंय. तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती पण आमदार बनून आलेली आहे. आमदार झाले की नाही? मी या तुम्ही मोनिका त्यांच्या मतदार आहे, त्या माझे मतदार आहेत, त्यांनी मला मतदान करायला म्हणून. त्यामुळे आज मोदींची हॅट्रिक झाली, त्यांची पण करून टाका. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. कोणी आपल्याला धुतकारलं, कोणी आपल्याला धिक्कारलं, कोणी आपल्याला अडचणीत आणलं, आपला द्वेष केला, तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोट नाही ठेवायचं. आणि कोणी किती आपला आपला पराभव झाला, आपली अडचण झाली, काही झालं, तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही. त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं. निवडणुकीचा मी खूप निवडणुका पाहिल्या. मैं माफ कीजिए, मैं सब वो लाभार्थी का याद गए क्या? गए क्या? चलो मैं गुजरात को बोलती हूँ, माफ कीजिए. हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे, इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा. तो आप वो सब वो करके गए बघेल जी, तो इसलिए मैं जो बात उनको चाहिए सुनना वो कर रही हूँ. निवडणुका प्रत्येक वेगळ्या असतात. माझ्या जीवनामध्ये मी 2009 आमदार झाले, पण मी 2004 निवडणूक पाहिली, मी 99 निवडणूक पाहिली. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंड्याचं रूप बदलतं आणि त्याचं एक स्पिरिट तयार होतं आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये एक दिशा देतं. आणि त्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिटनी तसं देशाला काहीच दिलं नाही, पण आत्ता जे स्पिरिट तयार झालंय ते विकासाचं स्पिरिट आहे, ते स्पिरिट महायुतीचं सरकार आणण्याचं स्पिरिट आहे. तुमच्या लेकीला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे. आत्ता स्पिरिट विजयाचं घेऊन आपल्या सगळ्यांना जायचंय गावागावामध्ये जायचंय. माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून, पाथर्डीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही सभा मी इथे दिलेली आहे. मोनिकाताई यांनी या पाथर्डीसाठी जे काम केलं माझ्याकडून करवून घेतलं. परळीपेक्षा प्रेम मुंडे साहेबांनी पाथर्डी म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर केलं, परंतु मी तर त्याच्याहूनही जास्त प्रेम केलं. मी मंत्री असताना परळीपेक्षा 1 रुपया पण पाथर्डीला कमी नाही दिला, 1 रुपया पण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पाथर्डीचे लोक, शेवगाव पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले, मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलात. मोनिकाताई राजळेंनी आता तर 5 वर्ष मी मध्यप्रदेशच्या प्रवासात होते, त्यावेळी 2.5 वर्ष सरकार नव्हतं. आता आलेल्या 2.5 वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती काम केलं हे त्या सांगत होत्या. हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर उभं राहिले आणि ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या मागे उभं करायचंय.